नमस्कार श्री स्वामी समर्थ, कसे आहात सगळे? तर आता आम्ही निघालो आहोत क्रॉफर्ड मार्केटला. थंबनेलवरून तुम्हाला तर कळालंच असेल, कारण आता गणपती येत आहेत तर गणपतीची थोडी तयारी सुरू आहे आमच्याकडे, डेकोरेशन वगैरे. तर आता आम्ही तिकडे चाललो आहोत. आम्ही बाईकने जात आहोत कारण तिकडे पार्किंगला खूप प्रॉब्लेम होतो. तर आता आम्ही आलो आहोत लॅमिंगटन रोडला, कारण आम्हाला लॅपटॉपचा चार्जर घ्यायचा होता आणि तिकडे सर्व प्रकारच्या वस्तू मिळतात, सर्व प्रकारच्या. तर आता एका शॉपमध्ये आम्ही इथे लॅपटॉपसाठी आमचा चार्जर घेत आहोत, तर तुम्ही बघू शकता. आणि या साईडला लॅमिंगटन रोडला ना, या रोडने ना पूर्ण म्हणजे इलेक्ट्रॉनिक वस्तूचीच दुकानं आहेत. तर आता तिकडनं घेतल्यानंतर आम्ही इथे आलो क्रॉफर्ड मार्केटला. तुम्ही बघू शकता इथे फक्त फुलांचा बाजार आहे पूर्ण. जे डेकोरेशनला आपण जे आर्टिफिशियल फुलं जे यूज करतो ते सगळे आहेत. आणि आता आम्ही आलो आहोत इथे लाईटिंग एरियामध्ये, म्हणजे इथे तुम्हाला सर्व प्रकारच्या वेगवेगळ्या व्हरायटीजमध्ये लाईटिंग्स मिळतील. तर आम्ही मेन आमचा उद्देश लाईटिंगचाच होता, कारण आम्हाला लाईटिंग खूप लागते गणपतीमध्ये, खूप लाईटिंगची आवड आहे यांना. तर त्यासाठी आम्ही दरवर्षी नवीन नवीन लाईटिंग घेत असतो. तर तसंच यावर्षी पण आम्ही आलो इथे लाईटिंग घेण्यासाठी. तर यावर्षी डेकोरेशन आमचं जरा वेगळं आहे, तर त्यामुळे आम्हाला डेकोरेशनच्या काही वस्तू घ्यायच्या नाही आहे. तसंही आमच्याकडे सगळ्या प्रकारच्या वस्तू आहेत घरातच. तर कार्ड पेपरपासून आम्ही डेकोरेशन बनवणार आहोत, तर त्यासाठी डेकोरेशनचं नाही घ्यायचं, फक्त लाईटिंग घ्यायची आहे. तर आता इथे लाईटिंग बघतो आहोत आम्ही. सर्व दुकानं फिरलो आम्ही, म्हणजे लाईटिंग वेगवेगळ्या ठिकाणी भाव काढला सगळीकडे आणि मग व्यवस्थित चेक करूनच आम्ही घेतल्या. तर तुम्ही बघू शकता आता वेगवेगळ्या ठिकाणी इथे लाईटिंग्स आहेत. ॲक्च्युली काय झालं आहे की शूटिंग करणं अलाउड नसतं प्रत्येक ठिकाणी, तर त्यामुळे मी ही शूटिंग कशी तरी केलेली आहे तुम्हाला दाखवण्यासाठी. ते बघू शकता ही लाईटिंग जी आपण तो दिवे लावतो ना, त्या टाईपची लाईटिंग आहे. म्हणजे त्यामध्ये थोडीशी पणती आहे आणि त्याच्यामध्ये लाईट आहे अशा पद्धतीची. तर बघा, दिवाळीमध्येही इथे खूप व्हरायटीज असते आणि गणपतीमध्येही तुम्ही घेऊ शकता, खूप व्हरायटी आहे इथे अशा प्रकारच्या. आणि त्याही खूप स्वस्त असतात, तर 100, 200. आता हा ही जी लाईट आहे ही 300 रुपयाला आहे हा सेट पूर्ण. हे बघा तुम्ही, खूप छान छान जे नावं असतात, हॅपी बर्थडे वगैरे किंवा ॲनिव्हर्सरी, सगळ्या प्रकारचे इथे नावं पण लाईटिंगमध्ये बनवून मिळतात तुम्हाला, जसे हवे असेल तसे. तर अशा प्रकारे इथे आहे, तुम्ही बघू शकता. आता ही लाईट जी त्यांनी आम्हाला म्हणजे हे काळोख करून दाखवली की लाईट अंधारामध्ये कशी दिसते. तर बघा इथे खूप मल्टी कलरमध्ये लाईट्स आहेत. तर म्हणजे तुम्ही प्रश्न पडेल तुम्हाला की कोणती घेऊ नक्की अशी. तर आता ही शॉप आहे एक, तर या शॉपमध्ये आम्हाला आवडली, जशी हवी तशी मिळाली. तुम्ही बघू शकता आता आम्ही ही लाईट घेतलेली आहे. तर ही 65 रुपीज 1 मीटर आहे, तर अशी आम्ही 15 मीटर लाईट घेतलेली आहे. ही बघू शकता तुम्ही, हा पूर्ण बंडलच आम्ही घेतला होता. तर ही लाईट्स आम्ही घेतलेली आहे आणि सोबत छोट्या छोट्या लाईट्स घेतलेल्या आहे. तर अशा लाईट्स आम्ही आहे आणि घरी आमच्याकडे भरपूर आहेत लाईट्स. तर आता ते घेतल्यानंतर आम्ही निघालो आहोत. आता आम्ही फिरत आहोत मार्केट. मी म्हणजे आमचं शॉपिंग संपलेली आहे, पण मी तुम्हाला खास दाखवण्यासाठी मी म्हटलं की आपण सगळं दाखवूया यांना. मला व्हिडिओ करायचा आहे. आता या लाईट्स बघताय तुम्ही, या कॅन्डल लाईट्स आहे, म्हणजे कॅन्डल आहे आणि त्याच्यामध्ये लाईट आहे. हे आर्टिफिशियल आहे, ओरिजिनल नाही आहे. तर अशा पद्धतीने ते सगळं सर्व प्रकारचे वस्तू मिळतात, बर्थडेच्या वगैरे, सगळं लग्नाच्या, लग्नाचं रुखवत वगैरे ही इथे मिळतं. तुम्ही बघू शकता मागे दिसत असेल तुम्हाला, रुखवतही असते इथे. इथे वेगवेगळ्या हँडवॉशच्या बॉटल्स आहेत व्हरायटीमध्ये, बघू शकता खूप छान छान डिझाईन्स आहेत इथे. आणि हे जे मकर असतं गणपतीसाठी, तर त्याचे आहे बनवलेलं आहे फुलांचं. तर खूप गर्दी होती, लोक आत्तापासूनच गणपतीची तयारी करत आहेत, तर त्यातलेच आम्ही एक आहोत. तर अशा पद्धतीने बघू शकता तुम्ही किती गर्दी आहे इथे घेण्यासाठी. अजून तर गणपतीला खूप वेळ आहे, पण आत्तापासूनच इथे खूप गर्दी झालेली आहे. बघू शकता किती फुलं आहेत वेगवेगळ्या व्हरायटीमध्ये, म्हणजे आपल्याला विचारत पडू आपण की कोणती नक्की घेऊ. इतकी छान छान, इतकी छान छान सुंदर सुंदर फुलं आहेत, बघूनच खूप मन छान प्रसन्न होतं असं. मला तर फुलं खूप आवडतात. हे बघा अशा पद्धतीने हे ग्रास वगैरे सगळं आहे इथे.
आता इथे लाईट्स आहे, बॉटल्समध्ये ज्या लाईट्स असतात त्या आहे. इथे बघा हे कवर्स आहेत, वॉशिंग मशीन कवर्स, एसी कवर, वेगवेगळ्या प्रकारचे कवर्स आहेत. आणि इथे फ्लॉवर पॉट आहे, इथे कपडे सुकवायचे स्टँड्स आहेत. तर हे 1500 हा स्टँड होता स्टीलचा, आम्ही विचारलं होतं अशा पद्धतीने. बघा खूप व्हरायटीमध्ये स्टँड्स आहेत इथे. तर पावसाळ्यामध्ये कपडे सुकवायचे खूप वांदे होतात, तर त्यामुळे असे स्टँड खूप जणं घेतात, ते बरं पडतं. तर आपण घरातही कपडे फॅनखाली ठेवूनही वाळवू शकतो बघा अशा पद्धतीने. आणि ही बघताय तुम्ही, ही ग्रास आहे, खूप मोठी एकाने घेतली होती तर ती ते मेजर करून घेतात आहेत. हे बघा हे तोरण, खूप छान छान तोरण होती तिथे. हे बघा हे बॉटल्स आहेत लहान मुलांच्या, तुम्ही व्हरायटी बघा फक्त ह्या बॉटल्समध्ये. आपण जेव्हा शॉपमध्ये जातो तेव्हा आपल्याला एवढ्या व्हरायटी नाही मिळत, आणि इथे खूप साऱ्या व्हरायटीज होत्या. हे बघा आता मी आतमध्ये एक मार्केट आहे तिकडे आलेलो आहोत, तर थोडे ड्रायफ्रुट्स घ्यायचे होते आम्हाला. तर तिथे ड्रायफ्रुट्सही खूप स्वस्त असतात आणि खूप छान क्वालिटी असते त्याची. बघा इथे सगळं केकचं सामान आहे, केक तुम्ही बनवता तर त्याचं सगळ्या प्रकारचं सामान, मोल्डिंग वगैरे सगळं इथे मिळतं, तुम्ही बघू शकता. कारण प्रत्येक दुकानात म्हणजे मोस्ट ऑफ नाहीच बोलायचे, अलाउड करायचे व्हिडिओ शूटिंगसाठी, पण तरी पण मी केली आहे, तुम्ही बघू शकता. हे बघा खूप छान छान हे सगळं रुखवतीचं सामान आहे, लग्नामध्ये जे रुखवत ठेवतो आपण त्याचं सामान आहे. ते मँगोज आहेत इथे, फ्रूट मार्केटही आहे, तुम्ही बघू शकता. आणि आता आम्ही इथे जात आहोत, तिथे सगळे पेट्स शॉप आहेत, सगळे पेट्स आहेत तिकडे. या साईडला आम्ही पहिल्यांदा गेलो, कारण दरवेळेस आम्ही जातो पण या साईडला कधी गेलोच नाही. तर आता आम्ही म्हटलं चल बघूया. तर बघू शकता तुम्ही, हे बघून ना मी खूप खुश झाले, खूप जास्त. कारण माझ्या मुलांना, मोस्ट ऑफ मुलीला माझ्या ना खूप जास्त आवड आहे याची. तर बघा तुम्ही किती क्यूट आहेत, किती इनोसेंट आहेत हे प्राणी. बघा खूप छान वाटलं हे बघून, खरंच सगळ्यात भारी हे होतं माझ्यासाठी. हे बघा किती छान कॅट आहे, बघा किती सुंदर आहेत, खूप बरं वाटतं यांना बघून, खरंच खूप बरं वाटतं. तुम्ही शूटिंग केलेली आहे तुमच्यासाठी, तर त्यासाठी तुम्ही प्लीज एक लाईक करा, शेअर करा माझ्या व्हिडिओला, आणि सबस्क्राईब केले नसेल तर लवकरात लवकर सबस्क्राईब करा. बघू शकता तुम्ही इथे किती छान डॉग्स आहेत. प्रत्येक बघा हे दोन माझ्यामध्ये भाऊ बहीण असेल किंवा भाऊ असेल, एकावर एक ठेवून असे मस्त झोपले होते. खूप छान वाटलेलं मला ते बघून, मी इतके खुश झाले होते ना बघत असताना हे सगळं, कारण मी पहिल्यांदा असं बघितलं होतं, मी याच्या अगोदर कधीच नव्हतं बघितलं. त्यामुळे मी खूप खुश झाले. जर माझी मुलगी असती ना माझ्या आमच्यासोबत ती तर वेडी झाली असती, कारण तिला खूप जास्त आवड आहे या सर्वांची. हे बघा हे बघा किती क्यूट आहेत. बघा असे बघत होते म्हणजे असं वाटायचं की ते बोलत आहेत की आम्हाला घेऊन जा इकडनं, आम्हाला घेऊन जा अशा पद्धतीने. खूप खूप वाईट पण वाटत होतं त्यांना बघून. हे बघा इथे पण आम्ही फिरलो थोडंसं आणि मग बाहेर निघालो. इथे खूप इथे पण खूप इथे बघा सगळे पक्षी आहेत, पोपट वगैरे सगळे आहेत, वेगवेगळ्या प्रकारचे पक्षी आहेत, तुम्ही बघू शकता. इथे पिंजरेही आहेत, म्हणजे जे तुम्हाला नवीन पिंजरा वगैरे असं काही घ्यायचं असेल तर ते सर्व इकडे आहे. हे बघा किती छान छान डॉग्स आहेत इथे. बघा लव बर्ड्स वगैरे सगळे आहेत इकडे. तिथेही खूप गर्दी होती. बघा इथे ससा आहे, ब्लॅक ससा, व्हाईट ससा, खूप ससे आहेत इथे. बघा आणि हे बघा आम्ही मुलीला व्हिडिओ कॉल केला होता मुलांना, कारण खूप खुश झालो होतो, मग आम्हाला माहीत होतं की ते पण खूप जास्त खुश होते. तर आम्ही त्यांना व्हिडिओ कॉल करून दाखवत होतो की बघा हे कसं आहे. मुलगी खूप खुश झालेली माझी, बोलती की आम्हाला घेऊनच ये, घेऊनच ये, घेऊनच ये म्हणून. हे बघा त्यांच्यापेक्षा जास्त मी बघा किती खुश आहे. मला खूप बरं वाटलं, कारण मी पहिल्यांदा असं काहीतरी, मी खूप घाबरते प्राण्यांना वगैरे, पण मी पहिल्यांदा असं हातात घेतलं, मी घाबरतच होते, पण त्यांनी मला म्हटलं की काही नाही होणार, मी हातात घेतलं आणि मला खूप छान वाटलं. खरंच खूप जे प्राण्यांवर खूप जीव लावतात तर त्यांना काय वाटत असेल हे आता मला त्या दिवशी कळालं. तर आता हे बघू शकता तुम्ही, हे भाजी मार्केट आहे.
बघा इथे सर्व प्रकारच्या भाज्या आहेत, म्हणजे तुम्हाला जे काही घ्यायचं आहे ना सगळ्या प्रकारच्या वस्तू तुम्हाला एकाच ठिकाणी मिळेल. जसं आपण मॉलमध्ये जातो तसं कसं सगळं एका ठिकाणी होतं तसं आहे इथे, सर्व काही तुम्हाला एकाच ठिकाणी मिळेल. हे बघा, फक्त थोडं फिरावं लागेल तुम्हाला, म्हणजे जेवढं तुम्ही फिराल तेवढं तुम्हाला छान छान व्हरायटीज वगैरे मिळेल, छान क्वालिटी मिळेल. हे बघा, तर आता इकडनं आम्ही एक ब्रश घेतला मुलांसाठी, जो आता निघाले आहे त्या मुलांसाठी की ठेवतात आणि असंच फिरवलं की ते ब्रश होतं, तर ते इथे दिसलं आम्हाला, तर मग आम्ही ते एक घेतलं. हे बघा, आणि कॉस्मेटिक्स वगैरे सगळ्या प्रकारच्या वस्तू आहेत इथे. हे बघा, पण जास्त करून कॉस्मेटिक्स इकडच्या म्हणजे ओरिजिनल नसतात. हे बघा, हा ब्रश घेतला आम्ही आणि तिकडे एकच होता तो शेवटचा ब्रश असं. आणि बघा, या दुकानात ना आम्ही नेहमी ड्रायफ्रुट्स घेत असतो, तर आम्ही ते दुकान शोधलं आणि मग इकडे आलो. बघू शकता तुम्ही, ड्रायफ्रुट्स घेतले आम्ही, खूप छान क्वालिटी असते, बघू शकता खूप व्हरायटी आहे इथे, तर त्यामुळे आम्ही इकडनं घेतलं. हे केसर घेतलेली आहे, बघू शकता ही एवढी केसर 280 रुपयाची आहे आणि ओरिजिनल आहे ही केसर. हे बघा, आणि त्यांनी आम्हाला टेस्टिंगला खूप सारे ड्रायफ्रुट्स खायला दिले होते, तुम्ही बघू शकता खूप सारे, म्हणजे जेवढे आम्ही बघितले ना तिकडे सगळे त्यांनी आम्हाला टेस्टला दिले. बघा, तर आम्ही टेस्ट करून जे छान असेल ते घेतलेलं आहे. मुलीला तुम्हाला जसं मी सांगितलं की तिला ड्रायफ्रुट्स वगैरे द्यावं लागतं टिफिनमध्ये, आणि मुलालाही म्हणजे मुलांसाठी तर खूप चांगलं आहे हे. हे बघा, हे फ्रुट्स आहेत पण हे ड्राय केलेले आहेत, ते पण खूप छान होते. सगळं काही आम्ही टेस्ट केलं, म्हणजे जे आम्हाला घ्यायचं होतं ते आम्ही टेस्ट केले. तुम्ही बघताय, मी तुम्हाला दाखवते स्पेशली की इथे काजू आहे ना, त्याच्या किती व्हरायटीज आहे बघा. पिंक काजू, रेड काजू, ड्राय काजू, मसाला काजू, हे बघा इथे गुलकंद जे आपण खातो ते आहे, मुखवास आहे, बघा मसाले आहेत, हळद आहे, सर्व काही आहे बघा. हे बघा, हे काजू आहेत सर्व. तर आम्ही इथे शॉपिंग केली, इकडनं घेतल्या खूप साऱ्या वस्तू, तर त्या काय आहेत ते मी तुम्हाला नंतरच्या व्लॉगमध्ये दाखवेलच. तर हे घेतल्यानंतर आम्ही निघालो, जास्त काही घ्यायचं नव्हतं म्हणून आमची शॉपिंग लवकर झाली यावेळेस, नाही तर खूप उशीर होतो आम्हाला, पूर्ण रात्र होतं यायला घरी. आणि जास्त काही घ्यायचं नव्हतं म्हणून आम्ही कार घेऊन नाही गेलो, आम्ही बाईकने गेलो. ॲक्च्युली आम्ही ट्रेनने जाणार होतो पण पाऊस नव्हता, खूप ऊन होतं, म्हटलं तर बाईकने जाऊया, कारण खूप फिरावं लागतं मग खूप पाय दुखतात, तर त्यामुळे बाईकने गेलं तर जास्त थकवा नाही आला आम्हाला. बघू शकता तुम्ही इथे, बघा इथे सगळे रबर बँड्स वगैरे, क्लिप्स वगैरे सगळं मिळेल इथे, आणि तेही होलसेल रेटमध्ये आहे. तुम्ही बघू शकता क्वालिटी खूप छान असते इकडची, आणि प्लस तुम्हाला व्हरायटी पण मिळणार त्याच्यामध्ये. बघा, हे रबर्स आहेत, इथे लाकडापासून बनवलेल्या वस्तू आहेत, बघू शकता बॅग्स वगैरे सगळं, बास्केट बघा. किती क्यूट आहे बघा, जेम्समध्ये सायकलमध्ये जेम्सच्या गोळ्या आहेत बघा, म्हणजे ते मुलांसाठी खूप ॲट्रॅक्टिव्ह असतं. इथे डायपर्स पण आहेत लहान मुलांसाठी, वेगवेगळ्या क्वालिटीचे डायपर्स आहेत, आणि त्याच्यामध्येही खूप कमी किमतीत आहेत ते सुद्धा. हे बघा, सर्व प्रकारचे आहेत, मम्मी पोको पॅन्ट्स आहेत, हगीज आहे, सर्व प्रकारचे डायपर्स आहेत इथे. हे बघा, हे ज्युसेस आहेत सगळे. इथे किराणाचं दुकान आहे, जर किराणा सामान घ्यायचं असेल तेही तुम्ही घेऊ शकता इकडनं.
सोप सोप आहे, म्हणजे सगळं स्वस्तमध्ये जे सोप्स असतात ते सगळे आहे इथे बघा, बेकरी आहे. तर आता मी सगळं घेऊन मग आम्ही निघालो घरी. तर स्पेशली मी हा व्हिडिओ काढला तुमच्यासाठी कारण इथे क्लायमेट बघा किती सुंदर आहे. बघा आता पाऊस पडतो, पाऊस तर थोडा पडत होता आणि खूप छान वाटलं हे बघून, असं नयनरम्य वातावरण खूप सुंदर वाटलं मला. तर असं वातावरण खूप जास्त आवडतं. तर खूप दिवसांनी मी अशी बाहेर पडली आणि मला हे सगळं बघायला मिळालं. बघू शकता सगळे शूट करत होते की इतकं सुंदर वातावरण होतं. हे बघा खूप छान वाटत होतं आणि बाईकवर तर खूप छान वाटत होतं, खूप जास्त छान वाटत होतं. हेच माझ्यामध्ये कारमध्ये जर असतो तर नसतं एवढं छान वाटलं मग आम्हाला, पण बाईकवर असल्यामुळे खूप मस्त वाटलं बघायला हे सर्व. तर अशा प्रकारे आम्ही मग घरी आलो आणि आणखी एक सरप्राईज आहे, ते काय आहे तुम्हाला नेक्स्ट पार्टमध्ये म्हणजे पार्ट टू येईल त्याच्यामध्ये कळेलच की एक सिक्रेट आहे, ते काय आहे सरप्राईज आहे तर ते तुम्हाला नेक्स्ट पार्टमध्ये कळेल. तर त्यासाठी जो पार्ट टू आहे शॉपिंगचा तो नक्की बघा, खूप छान वाटेल तुम्हाला. तर कसा वाटला व्हिडिओ, जर आवडला असेल तर व्हिडिओला माझ्या प्लीज लाईक करा, शेअर करा, जास्तीत जास्त शेअर करा, छान छान कॉमेंट करा आणि जर सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन जाऊन सबस्क्राईब करा आणि आपली काळजी घ्या. तर चला मग भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय.